ज्या पद्धतीच्या सत्संगामध्ये आम्ही सगळे सहभागी झालेलो आहोत, आता मंदार सांगितले विनू हरी कृपा मिलही नाही सत्संग, म्हणजे भगवंताच्या कृपेशिवाय सत्संग मिळणे फार कठीण आहे। त्यातले त्यात सध्याच्या परिस्थितीमध्ये म्हणजे या वैज्ञानिक संस्कृती आणि पाश्चात्य संस्कृती आणि भौतिक संस्कृती या सगळ्या संस्कृतींमध्ये माणसाला अंतर्मुख करण्याची जी प्रेरणा मिळायला पाहिजे त्याचा अत्यंत अभाव असल्यामुळे ते अंतर्मुख करण्याची प्रेरणा मिळण्यासारखी गोष्ट किंवा मिळण्यासारखी काहीतरी विचार आपल्याला प्राप्त होणे फार दुर्लभ झालेलं आहे। माणसाच्या जीवनाचं प्रमुख ध्येय काय आहे, जीवनातले जीवनाची साफल्यता किंवा जीवनाचे साफल्य कशामध्ये आहे, अंतर्मुख होण्यामध्ये आहे। आम्ही काही बहिर्मुख होऊन जगामध्ये वाटतील ते जरी आम्ही मिळवलो तर माणसाला समाधान होणे शक्य नाही। या जगातल्या कुठल्याही वस्तू व्यक्ती परिस्थितीमध्ये परिस्थिती हे समाधानाचे रॉ मटेरियल नाही आहे, त्यातून समाधान मिळेल एक प्रकारचं भ्रम आहे, इग्नोरायझेशन आहे, म्हणजे एक प्रकारचं समोह आहे। पण या जगाच्या वस्तू व्यक्ती परिस्थिती हे सगळे अपूर्ण आहे आणि अशाश्वत आहे। देह स्वतः अपूर्ण आहे आणि अशाश्वत आहे, आणि जगातल्या वस्तू व्यक्ती परिस्थिती अपूर्ण आहे आणि अशाश्वत आहे। त्यामुळे देह आणि या जगातल्या वस्तू व्यक्ती परिस्थिती या दोन्हीच्या संबंधातून एक पूर्ण आणि शाश्वत समाधान प्राप्त होणे हे कधी कदापि शक्य नाही आहे। हे तसे त्यामुळे माणसाला पण गंमत काय आहे की माणसाचे जे खरे समाधान आहे ते माणसाच्या अंतरंगामध्ये आहे, आतमध्ये आहे। म्हणून तो समाधानासाठी आतमध्ये म्हणजे आतमध्ये गेल्याशिवाय आतमध्ये प्रविष्ट झाल्याशिवाय त्याला समाधान म्हणजे काय आहे हे कल्पनाच येणे शक्य नाही। समाधान इतके विलक्षण एक अनुभव आहे की त्या समाधानाचे जे समाधानाचा अनुभव आपल्याला आयु म्हणजे दिवसभरात एक 10 मिनिट नव्हे 5 मिनिट जरी आपल्याला खऱ्या समाधानाचा अनुभव आला आम्हाला त्या समाधानाची वेळ लागून जाईल, इतका ते विलक्षण समाधान आहे। आपले जे समाधान आहे हे तात्पुरतिक आहे, वस्तूवर व्यक्तीवर आणि परिस्थितीवर अवलंबून असलेले आपले समाधान आहे। परिस्थिती सापेक्ष समाधान आहे, पण निरपेक्ष समाधान जे आहे ते वस्तू व्यक्ती परिस्थितीहून अतीत आहे, आणि ते समाधान केवळ माणसाच्या अंतरंगामध्ये आहे। मनुष्य जीवनाचे वैशिष्ट्यच याच्यामध्ये आहे, आपल्या अंतरंगामध्ये जे समाधान आहे जे आपल्या अंतरंगामध्ये कॉन्शियसच्या रूपाने आहे, जाणीवेच्या रूपाने आहे, आहेपणाच्या रूपाने आहे, ते अखंड समाधान देश काल अपरिच्छिन्न आहे आणि अनादि आहे, अनंत आहे, अमूर्त आहे, शाश्वत आहे आणि दिव्य आहे आणि सर्वज्ञ आहे, सर्वशक्तिमान आहे, असे विलक्षण एक अवस्था आहे। ती अवस्था म्हणजे समाधान, आणि आम्ही ती अवस्था हरवून बसलेलो आहोत। त्यामुळे ती हरवलेली वस्तू आम्ही या जगामध्ये शोध करीत चाललेलो आहोत। म्हणूनच या शोधातूनच हे समाधानाचे एक म्हणजे क्षमेने आम्ही वैज्ञानिक आविष्कारांच्या मागे लागलेलो आहोत। ज्याच्यात समाधान होईल त्याच्यात समाधान होईल, असे केले तर समाधान होईल, तसे केले तर समाधान होईल, या म्हणजे बहिर्मुख होऊन त्या दृश्य जगामध्ये आम्ही किती जरी उलटापलट केलं तरी हे समाधान आपल्याला समाधानाची वारा सुद्धा आम्हाला लागणार नाही। खरे खरं म्हणजे पण माणसाला म्हणजे का म्हणजे माणसाला हे समाधान पाहिजे, त्याच्यामध्ये असमाधानाचा लेश असता कामा नये। माणसाला सुख पाहिजे त्याच्यामध्ये दुःखाचे लेश असता कामा नये। माणसाला ज्ञान पाहिजे
त्याच्यामध्ये म्हणजे अज्ञानाचा लेश संशयाचा लेश नको, असे आनंद पाहिजे, त्याच्यामध्ये दुःख नाही, असे म्हणजे असमाधान नसलेले समाधान, संशय नसलेले ज्ञान आणि म्हणजे चिंता नसलेली म्हणजे निश्चिंतता, असा जो अनुभव आहे ते बहिर्मुख होऊन मिळणार नाही, कदापि मिळणार नाही. म्हणून आपल्या भारतीय ऋषी मुनींनी साधू संतांनी म्हणजे मोठमोठे आपले ते ऐश्वर राज्य आणखी वाटेल तेवढे मोठे म्हणजे पदवी त्यांचे म्हणजे मोठमोठे विद्वत वगैरे सगळे त्यांनी कप पदार्थ समजून ते सगळे बाजूला का टाकून त्याने ते खरे समाधानाचा शोध घेण्यासाठी म्हणजे आपल्या आयुष्याचे आयुष्य खर्च केले. आणि त्या तसेच आपले सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज सुद्धा म्हणाले की मला लहानपणी वेळ होती म्हणून मी समाधानाचा शोध घेतला आणि मला समाधान मिळाले म्हणाले. समाधान हे आपल्या अंतरंगामध्ये असल्यामुळे शेवटी आपल्याला तिकडे जावं लागणार आहे, तिकडे अंतर्मुख व्हाय म्हणजे तिकडे वळायला, तिकडे आपले तोंड म्हणजे फिरवायला, ते आम्ही फिरवायला लागलो की समजायला पाहिजे की आम्ही खऱ्या अर्थाने समाधानाकडे वळलो. तसे वळायलाच आम्ही काय म्हणतो की परमार्थ म्हणतो, अर्थात तो भगवंताचा अनुभव कसा आहे की तो म्हणजे एक दिव्य असा एक अनुभव आहे. तो अनुभव जर आपल्या म्हणजे जीवनामध्ये कदाचित थोडेफार केव्हा तरी एक किंचित जरी अनुभव आला त्याच्यामध्ये पुढे ते पुष्कळ याच्यामध्ये सांगितलेले साधू संतांच्या विचारांच्या ग्रंथामध्ये सांगितलेले आहे, तसे जर आपल्याला एक क्षणभर त्या आनंदाचा अनुभव आला तर आपल्याला इंद्र पदवी सुद्धा म्हणजे अगदी तुच्छ वाटेल असे म्हणाल. ज्ञानेश्वर महाराजांचेच उदाहरण आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले ज्या माणसाला इंद्राच्या त्या इंद्र भवनामध्ये सुद्धा म्हणजे राहायला नको वाटतं त्याने सुद्धा जो कंटाळलेला आहे त्याच्याविषयी त्याची त्याच्या मनामध्ये उदासीनता आहे तो काय भिकाऱ्यांच्या झोपडीत राहण्याची इच्छा करेल का? आणि ज्या माणसाला अमृत सुद्धा नकोसा वाटलेला आहे तो काय म्हणजे अगदी का म्हणजे आंबट ताक पिण्याची इच्छा करेल का? अशी आमची स्थिती आहे. आम्हाला आंबट ताकच आम्ही आंबट समजणारे आहोत, आम्हाला त्याची कल्पनाच नसल्यामुळे आमची अशी स्थिती झालेली आहे. पण त्या पण आपल्याला एक म्हणजे हे आहे काय आहे की आधार आहे. काय आधार आहे? आमच्या डोळ्यापुढे म्हणा किंवा आमच्या वाचण्यामध्ये म्हणा ऐकण्यामध्ये अशी अशी माणसं होऊन गेलेली आहे ते त्या समाधानाचा अखंड अनुभव केलेले उपभोग केलेली माणसं आम्ही पाहिलेले आहोत आणि ऐकलेले आहोत वाचलेले आहोत. असे असल्यामुळे आपल्याला सुद्धा थोडी आशा वाटते की आम्ही सुद्धा आयुष्यात थोडेफार त्या समाधानाचे शोध घेण्याचे धडपड करू. त्या दृष्टीनेच हे सगळे खटपट आहे. महाराजांनी आयुष्यभर सांगितले तुम्ही समाधान खरे समाधान काय अखंड समाधान म्हणजे मूर्तिमंत ब्रह्मज्ञान असे महाराज म्हणत असत. आणखी काही आज मी एक म्हणजे प्रवचनाचं हे करत होतो आपल्या हेबळीमध्ये झालेल्या प्रवचनाचे डिक्टेशन देत असताना ते महाराज म्हणाले की हे समाधान 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 हेच म्हणजे खरे भगवंताचे दर्शन आहे म्हणाले. अखंड समाधान म्हणजेच भगवंताचे दर्शन आहे. म्हणजे आपण समाधानात राहिलो तर कोण कसे आहे कोण कसे नाही हे सगळं म्हणजे उपद्व्याप करण्याचा काही प्रश्नच येत नाही. आपल्यामध्ये समाधान नसल्यामुळेच तो आमच्यापेक्षा म्हणजे सुखी आहे हा आमच्यापेक्षा दुःखी आहे असे आम्ही या उपद्व्यापमध्ये पडलेलो असतो. आम्ही आतून जर तृप्त असलो शांत असलो आणि समाधानात असलो की आपल्याला म्हणजे काय आपली ती एक मस्तीच आहे. त्या मस्तीमध्ये असलो की जग आहे की नाही याच्याकडे तरी कोण पाहणार अशी स्थिती आम्हाला प्राप्त होते. पण ती स्थिती आल्याशिवाय जीवनाचा प्रश्न संपत नाहीये आणि या जन्मानाचे चक्र काय संपत नाहीये आणि दुःख काय जीवनातून जात नाहीये. आम्ही या दृश्याच्या मागे इतके लागलेलो आहोत. 24 तास आम्ही या दृश्याचेच विचार दृश्याचे चर्चा दृश्याचेच बोलणे दृश्याबद्दलच खटपट करणे दृश्यामध्येच पुन्हा पुन्हा गुरपटून जाणे अशा परिस्थितीतले आम्ही असल्यामुळे महाराजांची अशी कळकळी आहे थोडे तरी मन कशामध्ये म्हणजे अशा
त्याच्यामध्ये लावा की अशा साधनेमध्ये चिंतनेमध्ये लावा ज्याच्यातून आपल्याला थोडे थोडे हळूहळू का होईना समाधानाकडे आपल्याला जाण्याचे मार्ग सापडते. महाराज म्हणाले त्याला एक साधन म्हणजे नामस्मरण म्हणाले. आज सकाळी मी त्याच्याबद्दल एक उदाहरण वाचत होतो ते हे करताना प्रवचन मध्ये. म्हणजे महाराज म्हणाले नाम म्हणजे कसे आहे, नाम सुद्धा भगवत स्वरूप आहे म्हणाले. पण ते भगवत स्वरूप असून सुद्धा कसे आहे, तर महाराज म्हणाले आम्ही समुद्राकडे चाललो, म्हणजे आपण घरातून निघालो आणि काय म्हणजे समजा कसेही गेलो, म्हणजे चपाई गेलो किंवा काहीतरी गाडीमध्ये गेलो कसेही चाललो, पण समुद्राकडे चाललो, समुद्राच्या जवळ गेलो आणि तिथे वाळवंट लागतो. त्या वाळवंटावर चालू लागलो आणि वाळवंटावर चालता चालता अशी एक आम्हाला तिथे पुढे स्थिती अवस्था येते की अशी एक जागा येते किंवा बॉर्डर येते की आता उचललेला पाय पाण्यातच ठेवू अशी एक अवस्था येते. नाम म्हणजे असे आहे म्हणाले. तुम्ही जिथे आहात, मुंबईमध्ये असाल, पुणेमध्ये असाल किंवा अमेरिकेमध्ये असाल, तुमच्या तुमच्या घरी कुठेही असाल, तर तुमची तुम्ही जिथे आहात, ज्या परिस्थितीमध्ये आहात, ज्या परिस्थितीतून त्या तिथून तुम्हाला म्हणजे हळूहळू म्हणजे ते आपले नाम आपल्याला हात आपले हात धरून असे हळूहळू आपण आपल्याला घेऊन जाता जाता कुठे जाईल, भगवंत आणि दृश्य यांचे जिथे संगम आहे, त्यांचे जिथे मर्यादा आहे, म्हणजे जिथे ते दोन्ही एकत्र झालेले आहे, त्या मर्यादेपर्यंत आपल्याला ते नाम आपले हात धरून घेऊन जाईल. आणि आता एक पाऊल एक पाय उचलून आम्ही ठेवलं की आम्ही भगवंतामध्येच प्रविष्ट झालो अशा अशा अवस्थेपर्यंत निवून पोहोचण्याचे विलक्षण सामर्थ्य असलेले म्हणजे भगवंताचे नाम आहे. असे नाम आपल्याला घ्यायचं आहे. पण काय आहे की माणूस म्हणजे बुद्धिप्रधान, मॅन इज ए थिंकिंग एनिमल, मॅन इज ए रॅशनल एनिमल, असे असल्यामुळे आम्ही बुद्धीच्या उपद्रवामध्ये पडलेलो असतो. त्यामुळे आपल्याला काय की निष्ठेने, तळमळीने आणि चिकाटीने एकसारखे सातत्याने आपल्याकडून साधन होत नाही. मधून मधून आपली बुद्धी काय करते की पेंट खाते. त्यामुळे काय होते की आपण पुढे पाऊल ठेवू टाकू शकत नाही. बुद्धी काय आम्ही टाकू शकत नाही. बुद्धी अर्थात बुद्धी ब्रह्मानंद महाराज म्हणाले आपण आपली बुद्धीची गाठोडे करून म्हणजे खुंटीला अडकून ठेवायला पाहिजे आणि सद्गुरूंच्या सान्निध्यात जायला पाहिजे. पण आपली बुद्धी ऐकत नाहीये. त्याच्यामध्ये हळू म्हणजे हजारो किंतू येतात, त्याच्यामध्ये सारखे प्रश्न येतात, समस्या काहीतरी म्हणजे प्रश्न येतात, काहीतरी म्हणजे आपल्याला अडचण वाटते, काहीतरी मनामध्ये म्हणजे बुद्धीमध्ये काहीतरी म्हणजे शंका निर्माण होतात. त्यामुळे ते आपण थोडेफार समाधान करून घेतल्याशिवाय पुढचा मार्ग जो आहे तो प्रशस्त होत नाही. हे फार सूक्ष्मातले मार्ग असल्यामुळे हे मार्ग कुठून सुरू होतं आणि कुठे जाऊन संपत म्हटले तर या दृश्यातल्या विषयापासून सुरू होतं किंवा दृश्यापासून सुरू होऊन इंद्रियांच्या द्वारा म्हणजे अंतरंगात जाऊन आत्म्यामध्ये ते समाविष्ट होऊन होईस्तोपर्यंत हा मार्ग आहे. त्यामुळे या मार्गामध्ये जात असताना आपल्याला अनेक प्रकारचे ते जे प्रश्न येतात, संशय येतात, शंका येतात, त्यांचे थोडेफार हे केले समाधान वाटलं की आपण पुढे परत त्या साधनेमध्ये पुढचा म्हणजे आपल्याला मार्गक्रमण करायला सोपं पडतं. म्हणूनच सत्ता साधू संतांनी सुद्धा म्हणजे या म्हणजे प्रश्नोत्तर रूपानेच पुष्कळसे विषय जे सांगितले. दासबोध प्रश्नोत्तर रूपाने आहे, ज्ञानेश्वरी प्रश्नोत्तर रूपाने आहे, सगळे ग्रंथ जास्तीत जास्त ग्रंथ जे आहे ज्ञानच असे आहे ते प्रश्नोत्तर रूपानेच ज्ञानाचं आकलन होत असतो. उपनिषदामध्ये सुद्धा प्रश्नोत्तर पूर्व पक्ष उत्तर पक्ष असे म्हणजे प्रश्नोत्तरच आहे. सगळ्या विषयामध्ये प्रश्नोत्तर आणि हा जो संवाद आहे त्या संवादाच्या रूपानेच ज्ञानाचं म्हणजे आपल्याला आकलन होत असल्यामुळे हे संवाद फारच गरजेचं असल्यामुळे मी पुन्हा मला वाटलं की आपण एक महिन्यात एक रविवार का होईना मराठी आणि एक रविवार कानडी याच्यामध्ये किंचित म्हणजे आपले याचे चिंतन होत असू देत. त्यामुळे पुष्कळ लोकांना कित्येक लोकांना काय होतं की साधकांना काय होतं
की दुसऱ्यांना सांगितलेल्या उत्तरातूनच त्यांचे सुद्धा प्रश्नांचं म्हणजे ते समाधान होत असतं. त्यामुळे प्रश्न काही असले तरी समस्येतून समाधान काय कोणाला कोणाला तरी समाधान होत असल्यामुळे आम्ही हे हा उपक्रम सुरू केलेला आहे. पण आज प्रश्न आलेले काही प्रश्न परवा पुढच्या मागच्या रविवारी कालडीमध्ये झालेला आहे, त्यावेळी सुद्धा पुष्कळ प्रश्न विचारलेले आहे, आता सुद्धा प्रश्न आहे. ते प्रश्न आता मंदार एक एक वाचत जाईल आणि त्या प्रश्नाला अनुसरून मला जे काही सुचेल ते दोन चार शब्द मी सांगत आहे. हे सगळे महाराजांच्या योजनेप्रमाणे त्यांच्या इच्छेप्रमाणे आणि त्यांच्या सत्तेने हे चाललेले आहे. आणि जे काही आम्ही सांगतो तेही त्यांच्या सत्तेने त्यांच्या म्हणजे प्रेरणेने आणि तुम्ही सगळे इथे एकत्र महाराजांच्या सान्निध्यात श्री क्षेत्र हेपळलीच्या त्या चैतन्य आश्रमाच्या दिव्य सान्निध्यात महाराजांच्या दिव्य सान्निध्यात तुम्ही सगळे इथे आता या म्हणजे माध्यमातून का होईना तुम्ही सगळे इथे तुम्हाला मी इथेच पाहतो आहे. मंदिरामध्येच आम्ही बसलेलो आहोत. तुमच्या सगळ्यांच्या मागे महाराज आहे, माझ्या पुढे महाराज आहे, माझ्या पुढे तुम्ही आहात, तुमच्या पुढे मी आहे. अशा या दिव्य सान्निध्यामध्ये आम्ही या प्रश्नोत्तरांचे थोडेफार समाधान करून घेण्याच्या म्हणजे घेण्याची आता आपण सुरू करू. आता यापूर्वी मी सर्वांना अगदी कळकळीने आणि प्रेमाने अंतःकरणाने या सर्वांना आपल्याला मी इथे स्वागत करतो आहे. आणि आता आपण थोडेफार या गोष्टीविषयी आम्ही सगळे काय सगळे प्रश्नांचे तुम्हाला समाधान वाटेल तसे मी सांगतो असे काय कधीच म्हणजे असे शक्यच नाही आहे. पण तरी सुद्धा जे काय सांगतो त्याने तुम्ही थोडेफार जरी समाधान झाले तरी पुष्कळ आपले मार्ग पुढे म्हणजे सरकू शकेल म्हणून मी दोन गोष्टी तुम्हाला त्या प्रश्नाबद्दल दोन गोष्टी सांगतो. आपण ते सगळे हंसक्षीर न्यायाने त्यात तुम्हाला काय आवडतं ते घ्या, तुम्हाला काय जे काय आवडत नाही ते तुम्ही माझ्या मी आपल्या अल्पबुद्धीने सांगितलेले आहे समोर समजून तुम्ही ते म्हणजे सोडले तरी सांगता सोडले तरी मला फार आनंद आहे, संतोष आहे, समाधान आहे. आणि या पद्धतीने आपण आता प्रश्नोत्तर सुरू करू. जानकी जीवन स्मरण जय जय राम. पहिला प्रश्न आहे इथे प्रत्येक जीवाला मृत्यूची इतकी भीती का वाटते, मृत्यूनंतर आत्मा साक्षी भावाने सर्वांना पाहू शकतो का, त्याच्या पुढील प्रवास कसा असतो, अकाली मृत्यू कोण टाळू शकतो, असे प्रश्न आहेत ना. सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न आहे, सर्वांना भीती आहे, मृत्यूची भीती आहे अशा दृष्टीने त्यांनी तो विचारलेला आहे. प्रत्येक जीवाला मृत्यूची इतकी भीती का वाटते, त्याला मुख्य कारण म्हणजे काय आहे की आपले अज्ञान त्याला मुख्य कारण आहे. आम्ही आपल्या अज्ञानामुळे अज्ञान म्हणजे काय आहे, आपल्याला आपल्या स्वरूपाबद्दल म्हणजे आपल्या स्वरूपाबद्दल आपल्याला म्हणजे हे नाही म्हणजे जाणीव नाहीये किंवा आपल्या स्वरूपाबद्दल आपल्याला ज्ञान नाहीये, आपल्याला त्याची कल्पना नाहीये किंवा त्याचा म्हणजे आपल्याला अनुभव नाहीये. त्या स्वरूपाबद्दल मी स्वतः कोण आहे, माझं स्वरूप काय आहे आणि याच्याबद्दल आपल्याला अज्ञान असल्यामुळे अज्ञानामध्ये दोन प्रकार, एक म्हणजे काय आहे की त्याच्याबद्दल काहीच माहीत नसणे हे एक आहे आणि दुसरे काय आहे अज्ञान म्हणजे त्याचे ज्ञान नसणे अज्ञान त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही असे एक आहे आणि दुसरे काय आहे की विपरीत अज्ञान म्हणजे जे नाही तेच आम्हाला समजायचं जे नाही म्हणजे तेच जे नाही त्याला तसे समजणे म्हणजे विपरीत ज्ञान आहे.
म्हणजे उदाहरण सांगायचं म्हणजे दोरीमध्ये साप नाही आहे पण आम्ही तिथे साप साप आहे असे आपल्याला वाटणे म्हणजे विपरीत ज्ञान हे जसे आहे खरं म्हणजे अज्ञानामध्ये देह हा देह मी नसून मी आत्मा आहे सच्चिदानंद आहे आणि म्हणजे अनादि आहे अनंत आहे अमर आहे वगैरे असा जो आत्मा आहे तो खरा मी आहे पण त्या मीला आम्ही संपूर्ण विसरून म्हणजे त्याची आम्हाला जाणीवच नाहीये त्याच्याबद्दल काही ओळख नाही जाणीव नाही संबंध नाही संपर्क नाही त्याच्याशी काही आपल्याला काही हे नाही व्यवहार नाही आणि त्याचे काही लक्षण आपल्यामध्ये नाहीये हे सगळे नसून आम्ही या देहालाच मी समजून अनेक जन्मापासून या देहालाच आम्ही मी समजत आलो असल्यामुळे या देहाविषयी आपल्याला फार म्हणजे फार प्रेम निर्माण झालेले आहे या देहाविषयी इतके अभिमान प्रेम तादात्म्यता आणि त्याच्याबद्दलचे एक म्हणजे आपल्याला गैरसमज होऊन सुद्धा आम्ही या देह म्हणजे परवा कोणतरी माझ्याकडे डॉक्टर आले होते त्यांना म्हटलं की तुम्हाला या शरीरामध्ये काय काय आहे बाकी लोकांपेक्षाही तुम्हाला जास्त माहिती आहे म्हणजे हे स्केल्टन आहे त्याच्यामध्ये मांस आहे आणि नस नाडे आहे रक्त आहे मलमूत्र आहे हे तुम्हाला अगदी प्रत्यक्ष माहित आहे असे असून सुद्धा तुम्ही या म्हणजे असे म्हणजे मलिन देहाने आपले किती आपण म्हणजे हे प्रेम करतो त्याच्याबद्दल अभिमान बाळगतो इतके ते अभिमान बाळगते की त्याला कोणी इकडून सर इकडे सरकून बैस असे म्हणण्याची सुद्धा आम्हाला सहन होत नाहीये कोणी आमचे नाव एकण म्हणजे याचे म्हणजे अभ्वत कोणी जरी हाक मारले नारायण नाव असेल नाद्या नसले तर आम्हाला आपण मस्तक राग येतो इतके आम्ही या देहाशी तालात्म्य झालेलो आहोत एक रूप झालेलो आहोत एक रस झालेलो आहोत असे झालेल्या या शरीराचा वियोग ही कल्पना सुद्धा आम्हाला इतके भयानक वाटतं ते आम्ही कल्पनाच करू शकत नाही आम्ही म्हणजे खरं म्हणजे आम्ही आम्हाला सगळ्यांना माहिती आहे एक ना एक दिवस आम्ही रोज आता आम्ही बघतो आहोत ऐकतो आहोत की आजच म्हणजे परवा काल आमचे म्हणजे इथे आपले राजूची आई म्हणजे ते असे हे झाले ते महाराजांच्या चरणी लीन झाल्या आम्ही त्यांच्या संस्काराला गेलो होतो आणि शेवटी या देहाचं काय होणार आहे हे सगळ्यांना कल्पना असून सुद्धा कोणी त्याची कधी कल्पना डोक्यात सुद्धा आणणे तर आवडत नाहीये इतके ते आम्ही या देहाशी तादात्म्य झालेले असल्यामुळे ते देहाचं वियोग होणे ही कल्पना सुद्धा आम्हाला सहन होत नाही म्हणून ते फार भीती वाटते मृत्यूची पण खरे म्हणजे आपण जर खरोखर आत्मस्वरूप आहोत या देहाशी काही आपला संबंध नाही आहे या देह आहे अनेक जन्मापासूनच्या या दृश्याबद्दलच्या आसक्तीमुळे मोहामुळे या देहाबद्दलच्या महत्व भावनेमुळे अहम भावनेमुळे हा देह आम्हाला प्राप्त झालेला आहे हे देहाबद्दल ज्ञानेश्वर महाराजांनी इतके सांगितलेले सातव्या अध्यायामध्ये या देहामध्ये काय काय आहे असे जर वाचलं तर आम्हाला हे वाटतं की किती आपल्याला दुःख देणारे असून सुद्धा आम्ही याला किती प्रेम करतो आहोत ते म्हणाले की विंचवाने भरलेले देव आहे म्हणाले आणखी असे पुष्कळ त्यांनी उदाहरण असे दिलेले आहे की रोगांना रोगाणी अनेक रोगरूपी पक्वान वाढून ठेवलेले ताट असल्यासारखे आहे म्हणाले देह ते पक्वान वाढून ठेवलेले ताट समोर असणे म्हणजे ते पक्वान जसे आम्ही आवडीने खातो तसे रोगरूपी पक्वान भरून ठेव म्हणजे वाढून ठेवलेले ताट असल्यासारखे असे त्यांनी असे उदाहरण दिलेले ते उदाहरण वाचले ना आम्हीच आमच्या कपाळाला म्हणजे असे आम्ही मारून घेतो की म्हणजे अशा देहाला आम्ही किती लाभ करतो किती प्रेम करतो किती त्यातून सुख भोगण्याची जी आपली जी प्रवृत्ती आहे किंवा जे वाटतं ना ते अज्ञानाची अगदी पराकाष्ठा आहे या शरीरातून म्हणजे अशाश्वत क्षणोक्षणी बदलणारे आणि विकारी अशा अपूर्ण अशा या शरीरातून सुख भोगण्याची जी प्रवृत्ती आमच्यामध्ये आलेली आहे आमच्या भारतामध्ये ययातीचा त्याला प्रचंड उदाहरण आहे म्हणजे अगदी ज्वलंत उदाहरण आहे त्यांनी आयुष्यभर सुख भोगून जेव्हा तो म्हातारा झाला आता सगळे इंद्रिय थकले शरीर थकलं तेव्हा त्याला म्हणजे इतके दुःख होऊ लागले
की आता या सगळ्या सुखातून मी वंचित होणार असे त्याला वाटलं. तेव्हा तू आपल्या मुलाला म्हटलं की अरे मला अजूनही हे सुख भोगून समाधान झाले नाहीये, तृप्ती झाले माझ्या मुलाला आणखीन आणखीन भोगावं असं वाटतं. असे म्हटल्यावर मुलगा म्हटला की तुम्ही माझे वडील आहात, तुमची इच्छा पूर्ण करणे माझे कर्तव्य आहे, पण ठीक ठीक आहे म्हणाले, तुम्ही माझे यौवन घ्या आणि तुमचे माता पण मला द्या म्हटले. तुम्ही परत म्हणजे दीर्घायुष्य पर्यंत तुम्ही सुखभोगा म्हणाले, म्हणजे या शरीराचा मोह इतकं प्रचंड आहे. त्यांनी तिथे असे सांगितलेले की म्हणजे आपले म्हणजे राक्षसीच कळकळे कळवळ आहे असे म्हणाले. राक्षसी आहे ती आम्हाला अगदी कळकळी दाखवते. त्या राक्षसीच्या कळकळी दाखवण्यामध्ये काय आहे ते खाऊन टाकणं शेवटी कळकळी दाखवून. आणि चोरांचे म्हणजे दुष्ट लोकांचे म्हणजे हे आतिथ्य आहे म्हणाले. म्हणजे आणि चोरांचे हे सगळे म्हणजे त्यांनी म्हणजे आम्हाला म्हणजे हे केल्यासारखे म्हणजे कसा चोर काय हे म्हणतात तर आपल्याला म्हणजे विश्वास देऊन आपल्याला बरोबर घेऊन जाऊन तो आम्हाला चोरी करता चोरी करणारा असे असल्यासारखे तो चोर आहे. हा देह म्हणजे सगळ्या प्रकाराने आपल्याला आपल्याला फसवणारे आम्हाला म्हणजे घात करणारे आमचे आयुष्य म्हणजे आमचे जीवनाचे सगळे मौल्य व्यर्थ करणारे या देहाला आम्ही किती म्हणजे हे करतो आहोत म्हणजे किती प्रेम करतो आहोत. तेव्हा ते ययाती म्हटला की तो परत एक 100 वर्ष भोगला तेव्हा त्याला एकदम आतमध्ये प्रकाश पडला की खरं म्हणजे महाराजांनी सांगितलेले डोळे उघडून जर प्रपंच केला त्यात 1 वर्षात तर काहीच नाही कळून येत. आम्ही डोळे झाकून आयुष्याचे आयुष्य प्रपंच करून सुद्धा आम्हाला काहीही त्यातून वाटणार नाही की या प्रपंचामध्ये दुःख आहे आम्हाला वाटणार नाही. अजूनही आतापर्यंत 90 वर्ष झाले. परवा कुणीतरी म्हणाले मला म्हणजे असे मी बघितलेलं आहे त्यांना ते म्हणाले की मला आता 72 वर्ष आहे. माझा शेवटचा मुलगा म्हणजे शेवटचा मुलगा 5 वर्षाचा आहे म्हणाले. मला 72 वर्ष आहे, माझा शेवटचा मुलगा 5 वर्षाचा म्हणजे काय परिस्थिती आहे म्हणजे वासनेची काय म्हणजे हे आहे म्हणजे जोर आहे देहाबद्दलचे प्रेम किती आहे सुख भोगण्याची काय म्हणजे उर्मी कशी आहे हे सगळे बघून बघितले तरी सुद्धा मला असं वाटत नाही का पुरे काय आतापर्यंत आजच मी वाचलेलं आहे त्या ह्याच्यामध्ये म्हणजे हेबळीच्या प्रवचनामध्ये बाबांनी सांगितलेले आज म्हणजे आतापर्यंत मी जे काय भोगलेलो असो असो असेल ते सगळे आता पुरे आता आता आम्ही आम्हाला आता पुढे काहीतरी वेगळंच आपल्याला जीवनामध्ये बघायचं आहे करायचं आहे मिळवायचं आहे. आणि आतापर्यंत आम्ही पुष्कळ सुख भोगलेलो आहोत दुःख भोगलेलो आहोत जे असेल ते आता पुरे असं वाटणे म्हणजे त्याला म्हणजे अलम बुद्धी म्हणतात म्हणजे आता उपरती असं त्याला म्हणतात. तो ययातीला तेव्हा उपरती आली दोन दोन आयुष्य भोगल्यानंतर त्याला उपरती आली तेव्हा तो म्हटला की न जात काम कामना उपभोगे न शाम्यते भविष्यात कृष्ण वर्तमेव भूयेवाभिवर्तते. म्हणजे हे अंतःकरण म्हणजे एक वासनेने पेटलेला अग्निकुंड आहे. वासनारूपी अग्नी पेटलेला एक अग्निकुंड आहे जे अंतःकरण म्हणजे. आणि प्रपंचाचे विषय म्हणजे हविष्य हविष्य आहे म्हणजे यज्ञामध्ये टाकणारे द्रव्य आहे. इंद्रिय रूपी सुखसुरा म्हणतात ते पळी वगैरे असतात म्हणजे यज्ञातले पळी त्या पळीने आम्ही जगातले 5 विषय शब्द स्पर्श रूप रस गंध हे 5 विषय इंद्रियांच्या बळीमध्ये घेऊन आम्ही त्या अंतःकरण रूपी वासनेने पेटलेल्या अंतःकरण रूपी अग्निकुंडामध्ये आम्ही सारखे घालत असतो तेव्हा तो म्हणतो की ते केव्हा म्हणजे शांत होणार शांत होणे शक्य नाही. तेव्हा तो म्हणतो की जसे हविषा कृष्ण वक्तमेव अग्नीमध्ये तूप घातले तर ते आणखीन पेटून जातं तसे माझ्या अंतःकरणामध्ये वासना दिवसेंदिवस क्षणोक्षणी एक विषय आपण भोगलो की त्या विषयातूनच परत एक दुसरा विषय भोगण्याची प्रवृत्ती म्हणजे वासना जागृत होते. त्यामुळे असे या देहाबद्दलचे आमचे जो मोह आमचा जो मोह आहे आसक्ती आहे प्रेम आहे हे इतके गाढ झालेले आहे की त्या देहाचा देहामध्ये किंचित सुद्धा विकार झालेले त्याला रोग आलेला सहन होत नाही. त्याच्यामध्ये काहीतरी म्हणजे मोडतोड झालेला सहन होत नाही. केसामध्ये काहीतरी फरक झालेले आम्हाला सहन होत नाही. डोक्यावरचे केसामध्ये समजा की
घरामध्ये कुठल्या तरी निमित्ताने केस म्हणजे कापावर काढावं लागलं, किती म्हणजे आपल्याला ते अस्वस्थ करून टाकत आपल्याला, ते काहीही एखादा समोरचा दात पडला ते विकृत भाव आम्हाला सहन होत नाही, कानाने ऐकूनही येऊ लागला तेव्हा ते सहन होत नाही, डोळ्याने दिसणे कमी झाले ते सहन होत नाही, शरीर म्हणजे अगदी अशा शेवटपर्यंत सदृढ असायला पाहिजे. आज कालच मी महाराजांच्या प्रवचनामध्ये एक उदाहरण वाचलं, ते महाराज म्हणाले देहाचं कसं आहे, वय जसे जसे वय होईल तसे तसे ते चपली पायातल्या चपल्या असतात ते जीर्ण झाले की त्याच्यामध्ये काय की इकडे तिकडे तुटू लागतात, तेव्हा त्याला एक खिळे मारतो आम्ही, ते खिळे मारल्यानंतर तावड्या सोडले ते बरोबर असतं, नंतर ते खिळेच आपल्या पायाला टोचू लागतात, तेव्हा कमी आम्ही काय म्हणतो आम्ही काय करतो ते सांभाळून चालतो, म्हणजे खिळे पायाचं टोचत असताना सुद्धा आम्ही त्याला सांभाळून जसे चालतो तसे या शरीराची परिस्थिती आहे. म्हणून वासांशी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नवोपराणी तथा शरीरानी विहाय जीर्णानी अन्यानी संयाती नवानी देही. जसे आपले कुठते समजा शर्क जुने झाले इकडे तिकडे फटलं तेव्हा आम्ही ते काढून टाकतो आणि नवीन शर्क घालतो, ते नवीन शर्क ते म्हणजे जुने शर्ट काढून टाकताना आम्ही काय रडत बसतो का, ओ बाका दोन घातलेलं शर्ट मी कसे काढून टाकू, आणि म्हणजे असे आम्ही काय रडत बसतो, इतक्या खुशीने आम्ही त्याला असं फेकून देतो आणि म्हणजे आम्ही नवीन शर्ट घालतो. पुष्कळ शास्त्रावर पुष्कळ याच्यामध्ये मी वाचलेले आहे, वाटेने चाललो रस्त्यावर चाललेलो आहोत किंवा रस्त्याने म्हणजे रस्त्याने नाही म्हणजे आपल्या जे शेतातल्या किंवा जंगलातल्या रस्त्याने चाललेलो आहोत का, म्हणजे पायात काटा टोचला तेव्हा आम्ही ते असे काढतो आणि त्या काट्याकडे सुद्धा बघत नाही असे फेकून देतो त्याला. तसे ज्ञानी लोक त्यांचा देह केव्हा पडला केव्हा हे झाले त्यांना त्याच्याकडे लक्षच नसतं. काय ज्ञानेश्वर महाराजांनी ते म्हणाले की घडा खडा आहे त्याच्या खाली आम्ही एक दिवा ठेवून त्याच्यावर घडा झाकून ठेवलेलो आहोत, त्या आत ठेवलेला दिवा केव्हा मिटून जाईल जातो हे जसे आम्हाला कळत नाही तसे त्या ज्ञानी माणसाला त्या आपला देह केव्हा पडून गेलेला आहे त्यांना लक्षच नसतं म्हणे. इतके ते म्हणजे देहाबद्दलचे त्यांचे हे आहे, पण आपण त्या देहामध्ये देहाविषयी इतके हे झालेलो आहोत म्हणून आम्हाला भीती वाटते. हे त्याचा वियोग आम्हाला सहन होत नाही, आत्म्याचा वियोग कित्येक जन्म जन्मापासून आत्म्याचा वियोग होऊन आलेला आहे त्याच्याबद्दल काहीच वाटत नाही. आम्ही या देह या विकृत देहामध्ये आम्ही तादात्म्य होऊन या आत्म्याला कुठेतरी कोपऱ्यात टाकून दिलेलो आहोत, त्याच्याकडे आमचं लक्ष नाही, त्याचा वियोग वियोगाचा संबंधच नाही आम्हाला, वियोग काही वाटतच नाही. म्हणून महाराज म्हणाले की तसे ते आता सध्या जरी आत्म्याचा वियोगाचं जर वाटत नसले तरी आता आम्ही नामाचा वियोग आपल्याला सहन होता कामा नये, म्हणून मग हळूहळू आपल्याला मग आत्म्याचा वियोग वियोगाचा नाही संयोग होत जाईल आणि देहाचा वियोग झालेले सुद्धा आम्हाला काही वाटणार नाही अशी परिस्थिती आपल्याला यायला पाहिजे आहे. म्हणून हे भीती वाटणे हे आपल्या अज्ञानामुळे आहे आणि देहाबद्दलच्या म्हणजे प्रेमाबद्दल देहाबद्दलचं प्रेम जे आहे त्या देहाच्या प्रेमा प्रेमामुळे तो वियोग त्या माणसाविषयी आपल्याला खूप प्रेम असतं, त्या माणसाचे मरणे नाही ते गावाला जाणे सुद्धा तेवढा सुद्धा वियोग आपल्याला सहन होत नाही. मग हे शाश्वत वियोग होणारे असल्यानंतर हो आपण शंभर शंभर 95, 97, 98 वय झालेले असतात, देहाचे इतके देहाची स्थिती इतकी विकृत झालेली असते तरी सुद्धा जगावं असं वाटतं. डॉक्टर ते स्वतः सांगत असतात तो काहीतरी करा मला आणखीन जगवा, म्हणजे इतके ते प्रेम आहे देहाचं म्हणून त्याचा वियोग आपल्याला सहन होत नाही. पण हे काही खरं नाहीये, आपल्या आत्म्याचा वियोग सहन होता कामा नये, नामाचा वियोग सहन होता कामा नये आणि देहाचा वियोग झालेलाच आम्हाला लक्षात सुद्धा येता कामा नये, आठवण सुद्धा होता कामा नये. खरं म्हणजे असे आपल्याला आपली स्थिती अशी व्हायला पाहिजे आहे. प्रश्न आहे मृत्यू नंतर बघावं लागणार
पण तरी सुद्धा थोडक्यात सांगतो मी जे काय ऐकलेले आहे ते सांगतो थोडक्यात काय असत की या देहातून जेव्हा म्हणजे आत्मा म्हणा त्याला आत्म्याचं स्वरूप म्हणजे असं असत नाही त्याला जीवाचं स्वरूप आलेलं असत ते आपला जो आत्मा आहे तो सूक्ष्म शरीराने कारण शरीराने अंतःकरण चतुष्टयाने ते सगळे म्हणजे आहे की तो आत्मा म्हणा जीव म्हणा या शरीरातून बाहेर निघताना त्याच्याबरोबर पंचमहाभूतांचे सूक्ष्म तत्व असतात आणि पंचप्राण असतात पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय यांचे तन्मात्र म्हणतात त्यांचे सूक्ष्म तत्व याशिवाय सूक्ष्म शरीर सूक्ष्म शरीर म्हणजे त्याच्यामध्ये या जन्मामध्ये केलेले अनेक म्हणजे यांचे संस्कारांचे कर्मांच्या वासना आणि ते म्हणजे सूक्ष्म शरीर म्हणजे स्वभाव प्रवृत्ती वगैरे असतात आपले म्हणजे जे काही स्वभाव आहे प्रवृत्ती आहे विकार आहे हे सगळे त्याच्यामध्ये असतात त्याच्याबरोबर पुनर्जन्माला कारण होणारे आणखीन एक शरीर असतं सूक्ष्म हे शरीर काय एका म्हणजे डब्यामध्ये दुसरा डबा ठेवल्यासारखे नाहीये हे सगळे एक रूपाने असलेले आहे या सगळ्यामध्ये तो आत्मा या शरीरामध्ये जो आत्मा होता तो त्याला असे आच्छादन आलेले असल्यामुळे तो आता म्हणजे सर्वांतर्यामी सर्वांतर्यामी जो आत्मा आहे त्याच्यावरून तो वेगळा म्हणून राहिलेला आहे त्याला आम्ही जीव म्हणतोय बुद्धवच्छिन्नम चैतन्यम जीवा बुद्धिरूपी आत्म्यामध्ये पडलेल्या आत्म्याच्या प्रतिबिंबाला आम्ही जीव म्हणतो आता तो जीव भावनाने जीव भावाने असल्यामुळे यातून जो जीव भाव बाहेर पडतो हे सगळे काकोडा घेऊन बाहेर पडतो सूक्ष्म शरीर आणि पुनर्जन्माला कारण असलेल्या वासनारूपी काम शरीर हे सगळे घेऊन बाहेर पडत असल्यामुळे तो साक्षी रूपाने कोणाला या जगातले कुठलेही दृश्य बघू शकत नाहीये तो जीव रूपाने तो बाहेर पडल्यानंतर त्या जीवाचे जे काही संस्कार असतात त्यांचे जे काही कर्म असतात ते मी केलेले असे म्हणण्यासारखे जे कर्म असतात त्या कर्माला अनुसरून त्या जीवाला पुढच्या गती मिळत असतात म्हणून ते थोडे दिवस म्हणजे 10 दिवस पर्यंत तो जीव त्या म्हणजे तो ज्या प्रपंचा ज्या कुटुंबामध्ये तो जीव राहिलेला होता त्या कुटुंबामध्ये तो म्हणजे सारखे इकडे फिरत असतो आणि आम्ही आमच्या म्हणजे पद्धतीप्रमाणे शास्त्रांच्या पद्धतीप्रमाणे त्या जीवाला इथून काढून त्याच्या म्हणजे त्याची जी वासना आहे ती गुरपटलेली असते त्याला काढून हळूहळू त्याला पुढच्या गतीला पोहोचवण्याची प्रक्रिया म्हणजे हे औरुत्व दैहिक कर्म आहे जे काय कर्म करतात 8व्या दिवसापासून 8वा 9वा 10वा 11वा 12वा असे जे करतात ते एक एक पाऊल त्यांना पुढे म्हणजे पुढे सरकवतात आणि अशी एक पुढे म्हणजे हे येते लिमिट म्हणजे किंवा त्याला मर्यादा येते शेवटी ते तिथून म्हणजे पुढचे लोक ते पितृलोकांचे जे हे असतात शक्ती असतात ते त्या जीवाला घेऊन जातात आणि पुढे काय करायचं ते पितृलोक मध्ये राहायचं का परत भूमीमध्ये भूमीवर जन्म घेऊन यायचं का आणखी कुठल्या तरी लोकाला जायचं ना यावेळी मी ते सगळे काय केलेले जीव कुठल्या लोकांना जातात हे वाचून दाखवणार होतो पण ते थोडं लांब लचक असल्यामुळे वेळ पुरत नाही म्हणून मी हे केलेलं आहे नामस्मरण केलेला जीव त्याच्या पुढे भुवन लोक म्हणून आहे सुवर्ण लोक आहे आणि महत लोक आहे जन लोक आहे तपो लोक आहे सत्य लोक आहे आणि काय काय केलेले जीव कुठल्या लोकाला जातात हे भूर लोक म्हणतात म्हणजे ही भूलोक आहे त्याच्यावरती एक सूक्ष्म असे एक स्तर आहे ते त्याला भुवन लोक म्हणतात त्या भुवन लोकामध्ये भूत आणि पिशाच असतात जे अत्यंत वासनाने वासनाबद्ध होऊन म्हणजे ते मेलेले असतात त्यांची वासना तृप्त झालेली नसते म्हणून ते भूत पिशाच वगैरे होतात ते भुवन लोकामध्ये असतात ते भुवन लोक म्हणजे या लोकाला अटॅच ते त्याच्याशी संबंधित असलेले त्यामुळे ते भूत या जगामध्ये म्हणजे ते सगळे भूत पिशाच वगैरे या भूलोकामध्ये सुद्धा सारखे येणे जाणे त्यांचं चालू असतं काही जीव इथे मेल्यानंतर त्यांच्या प्रचंड वासनेमुळे ते भुवन लोकांमध्ये भूत पिशाच होऊन राहतात
आणि ते परत त्यांच्या घरी ते आयुष्य काढलेले असतात, त्यांच्या घरी येऊन त्यांच्या मुलाबाळांना बघतात, भूत रूपाने पिशाच रूपाने ते आपल्या मुलाबाळांना बघतात, त्यांच्याकडे ते ज्यांच्याविषयी त्यांना म्हणजे राग असतो त्यांना त्रास देतात, ज्यांच्याविषयी त्यांचा प्रेम असतो त्यांना सांभाळतात, असे पुष्कळ आम्ही वाचतोय. बाबांच्या प्रवृत्तीमध्ये सुद्धा ऐकलेले आहे. आई आई म्हणून गेली की मुलगा लहान असला त्या मुलावर त्याला खूप प्रेम असे तर ती आई परत इकडे पिशाच रूपाने येते आणि त्या मुलाकडे सारखे पाहत असते, त्याचे संरक्षण करत असते. अशा पद्धतीने जो आहे ते पिशाच रूपाने असते, असे असल्यामुळे तो जीव रूपाने असलेले असल्यामुळे त्यांना मृत्यूनंतर तो पुढच्या पुढच्या गतीला जाऊन जातो. म्हणून इकडचा तो त्यावेळी मृत्यूनंतर वगैरे असे एकदम पाहू शकत नाहीये, पण त्याला थोड्या दिवसाने ते इकडे त्याची वासना असेल तर परत इकडे येण्याची शक्यता आहे. म्हणून काय आहे की आपण फार म्हणजे त्याच्याबद्दल दुःख वगैरे करत बसलो तेव्हा त्याला इथून सुटून जायला पुढे जायला होत नाही, त्यामुळे तो इथेच म्हणजे फिरत असतो, त्यामुळे तेव्हा फार दुःख करू नाही. म्हणजे तो जीव हळूहळू पुढे जाण्याच्या दृष्टीने तो साक्षी रूपाने काय पाहत नाहीये, त्या कुटुंबाच्या व्यवहार त्यांचे जे काय म्हणजे हे असतं रागद्वेष वगैरे असतात किंवा त्यांच्याबद्दल त्यांच्यामध्ये जे काय म्हणजे त्या जीवाबद्दलही जे मेलेला जीव असतो त्याबद्दलचा राग त्याबद्दलचे जे रागद्वेष प्रेम आसक्ती मोह वगैरे असतात त्याच्या त्याला अनुसरून त्यांची प्रतिक्रिया असतात. म्हणून ते साक्षी भावाने काही सर्वांना पाहू शकत नाहीये. ज्यांच्याबद्दल प्रेम असतं त्यांना त्यांच्याशी आणि ज्यांच्याबद्दल द्वेष असतं त्यांच्याशी त्याचा संबंध असतो, त्याला त्रास देणे किंवा त्यांना सुख देणे वगैरे करत असतात. त्याचा पुढील प्रवास कसा असतो असेच असतो, जेव्हा एक एक असे पुढे जातो आणि खूप नामस्मरण वगैरे केलेले असेल ते आणखीन पुढच्या पुढच्या लोकांना जातात. महर्लोक आहे, जलोक आहे, तपोलोक आहे आणि सत्यलोक आहे, इथपर्यंत त्यांचे जाण्याची ही शक्यता असते. अकाली मृत्यू कोण टाळू शकतो? अकाली मृत्यू म्हणजे महाराजांनीच ते त्यांच्या चरित्रामध्ये सांगितलेले असे मृत्यू टाळण्याकरिता समजा एखादा माणूस म्हणजे लहान मूल वगैरे अगदी मेले तेव्हा त्याला म्हणजे हे करण्याकरिता त्याला तीन उपाय सांगितले. जे म्हणजे ते लहान मूल जर मेलेले असेल त्याच्यावर आपण म्हणजे आपण आणखीन एक म्हणजे मूल म्हणजे आपण म्हणजे त्याला म्हणजे असे हे करून म्हणजे ओवाळून हे केले तर म्हणजे तो कोणी जरी माणूस जर मेला असेल त्याच्यावर एक लहान मूल असेल मुलाला असे ओवाळून आपण म्हणजे त्याचे दृष्टी काढण्यासारखे हे करू तर ते हे केले तर ते मूल म्हणजे मरून जाईल आणि हा माणूस जगेल. हे दुसरी गोष्ट म्हणजे त्याचे म्हणून जे आहे ते सर्वस्व जर आम्ही म्हणजे वाटून टाकले किंवा दान केले त्याचे म्हणून काही शिल्लक ठेवले नाही तर एखाद वेळ ते अपमृत्यू किंवा म्हणजे ते अकाली मृत्यू तुम्ही टाळू शकतो म्हणजे तू म्हणजे जगू शकतो. तिसरे म्हणजे जे असे मेलेले असतात त्यांच्यासाठी कोणीतरी मरायला तयार व्हायला पाहिजे. मी मरतो तो जगू, पण हे तिन्ही गोष्टी केव्हा शक्य आहे? जेव्हा जे कोणी हे करणारे असतात ते भगवंताशी थोडे तरी तादात्म्य झालेला माणूस असायला पाहिजे. ज्याचे मन विश्व मनाशी तादात्म्य झालेले असेल आणि त्याचे मन अगदी शुद्ध झालेले असेल आणि जे भगवंताच्या भक्तीने म्हणजे आपले चित्त शुद्ध करून घेतलेले असते असेल आणि जो अत्यंत निस्वार्थी असेल आणि त्या जो माणूस मेलेला असतो तो खऱ्या अर्थाने जगाला उपयोग पडणारा जर माणूस असेल तर या अकाली मृत्यू वगैरे टाळणे शक्य आहे. आपण कोणी जरी म्हणजे असे करतो म्हणून करायला गेलो तर जोपर्यंत आपले मन विश्व मनाशी तादात्म्य झालेलं नसतं तोपर्यंत आपण असे काही म्हणजे करू शकत नाहीये. विश्व मनाशी तादात्म्य झालेले त्यांचे मन विश्व मनाशी तादात्म्य झालेले आहे त्यांनी ते आपल्या मनाने असे केले तर ते विश्वात्मक परमात्म्याशी संबंध आल्यासारखे होईल आणि त्या परमात्म्याच्या भगवंताच्या अनुग्रहाने तो म्हणजे अकाली मृत्यू पावलेला माणूस जो आहे जगू शकेल. आम्ही करायला गेलो तर होतंय असं नाहीये. अकाली मृत्यू कुणाचेही होत नाही असे खरं बघितले तर पहिली गोष्ट असं आहे की अकाली मृत्यू असे होतच नाही. प्रत्येकांचे काळ संपूर्णच मृत्यू होत असतात.
आता मी आज सकाळीच कुणाशी तरी बोलत होतो की आता इतके म्हणजे जगामध्ये इतके म्हणजे काल आता शनिवारी मी रात्री वाचणार आहे, काल रात्री वाचलेल्या चैतन्य चिंतन मध्ये ते सगळ्या गोष्टी सांगितलेले की आता म्हणजे महाराजांच्या काळी दोनदा काय झालं की अकाळ झाले म्हणजे अवर्ष झाली, तेव्हा पहिल्या त्या वर्षामध्ये 50,000 लोक मेले, दुसऱ्याच्या दुसऱ्या वर्षामध्ये म्हणजे अवृष्टी झाली, वृष्टी नाही झाली, पाऊस नाही पडला, अकाळ झाला, तेव्हा 25,000-30,000 लोक मेले। म्हणजे याचा अर्थ महाराजांच्या शब्दामध्ये सांगायचं म्हणजे रोग येऊन कोणी मरत नाहीये, म्हणजे आणि प्लेग झालेले असताना पुष्कळ लोक मेले, तेव्हा रोग येऊन कोणी मरत नाहीये, त्यांचे आयुष्य संपलेलं असतं, मरायला काहीतरी रोग निमित्त होत। अशाच पद्धतीने महाराज ठेवल्यानंतर 3-4 वर्षांनी इन्फ्लुएंझा होऊन त्या काळी 2 कोटी लोक मेले असे म्हणतात, पण त्यावेळी या मीडिया वगैरे सगळे नसल्यामुळे आम्हाला काय त्याच्याबद्दल कळलं नाही, भारतभर इन्फ्लुएंझा झालेला होतं। आणि महाराजांना भाऊसाहेबांनी विचारले काय करायचं, तेव्हा भाऊसाहेब महाराज म्हणाले भाऊसाहेब म्हणजे तुम्ही एक कषाय करा आणि ते कषाय जर म्हणजे त्यांना मिळेल ते वाटील म्हटले, म्हणजे महाराजांनी असे नाही सांगितले तू घरोघरी फिरवून कषाय वाटून या वगैरे असे नाही म्हटले, ज्यांचे आयुष्य संपलेलं असतं ते मरत असतात, पण म्हणून आम्ही गप्प बसायला असं नाही असे असं हे नाही आहे, पण काय आहे की आम्ही आता आपले कर्नाटकमध्ये उद्यापासून लॉकडाऊन आहे 15 दिवस, यावेळी आम्ही जर बाहेर पडून काय इकडे तिकडे फिरू लागलो पोलीस तरी मारतील आम्हाला किंवा आम्हाला काहीतरी त्याचा रोगाचा संबंध तरी येईल, मग आम्ही काय केलं पाहिजे 15 दिवस। म्हणूनच आज सकाळी मी हनुमान चालीसा म्हणण्याचं सुद्धा संकल्प करून घेतलं आणि पुष्कळ लोकांच्याकडून 15 दिवस रोज 100 वेळ कुटुंबातले सगळे बसून हनुमान चालीसा म्हणा म्हणजे पाळी पाळीने म्हणजे एक झाल्यावर एक असे रोज प्रत्येकाने 11-11 वेळ हनुमान चालीसा म्हणायचं अशा पाळी पाळीने म्हणजे असे बसून म्हणजे तुम्ही 100 वेळ हनुमान चालीसा म्हणा, घरी बसून उगीच आम्ही मोबाईल बघत बसलो, टीव्ही बघत बसलो, पेपर वाचत बसलो, गप्पा मारत बसलो, खात बसलो, झोपलो, असे वेळ गमवण्यापेक्षा रोग आहे आम्ही काही करू शकत नाहीये, पण ते असे असताना तर असे आम्ही जर आपल्या घरामध्ये बसून भगवंताची उपासना केली, नामस्मरण केले तर कितीतरी त्या रोगावर त्याचा परिणाम होऊन जाईल। महाराज जेव्हा म्हणजे अकाळ पडला तेव्हा प्लेग झाला तेव्हा महाराज सगळ्या देवळामध्ये अभिषेक पूजा विशेष पूजामध्ये करून घेत असत आणि नामस्मरण करून घेत असत, आणि याशिवाय म्हणजे राम हृदय म्हणा, राम रक्षा, हनुमान चालीसा, भीमरूपी वगैरे तेव्हा सुद्धा त्यांनी मनाने सांगत असत, पण आता आम्ही का नाही सांगत देवळामध्ये वगैरे करा म्हणून, म्हणजे सगळ्या देवळाकडे जाण्याची सोयच नसल्यामुळे आणि देवळामध्ये सुद्धा जास्त लोक बसण्याची सोय नसल्यामुळे आता ते काही नको आहे, घरामध्ये बसूनच आपल्याला करायचं आहे। म्हणून काय आहे की हे सगळे अकाळी मृत्यू सुद्धा नाही आहे, त्यांचे त्यांचे आयुष्य संपलेलं असतं। काल परवा इथे म्हणजे नवरा बायको दोघे एकदमच गेले, म्हणजे इथे विजापूरमध्ये आपले इथे मुलगी आहे सहना म्हणून, तिथे आईचे थोरली बहीण आणि तिथे नव यजमान त्यांचा मुलगा MBBS डॉक्टर आहे, ते सुद्धा ट्रीटमेंट देत होते, ते म्हणाले खूप प्रयत्न केला पण ते वाचले नाही म्हणाले, पण हे काय आहे की त्यांचं आयुष्य संपलेलं होतं। सरता संचिताचा शेष नाही क्षणाचा अवकाश, भरता न भरता निमेश जावेच लागे, निमित्त काहीतरी होता, म्हणजे माणूस निमित्त काहीतरी निमित्ताने मरतोय, आता सुद्धा कित्येक लोक हार्टफेल होऊन मरतात, परवाच एक आमच्या इथे येणारे ग्रस्त हार्टफेल होऊन गेले, आणखी काय काय तरी होऊन मरतात, तसेच म्हणजे आता कोरोनाचं इतकं म्हणजे प्रचंड हे झालेलं आहे, त्यामुळे आम्ही उगीच त्या कोरोनाबद्दल वाचत बसलो, इतके केस झाले तितके मरले झाले वगैरे असे म्हणत बसण्यापेक्षा आपण म्हणजे शांतपणे भगवंताची उपासना केली, भगवंताला प्रार्थना केली, भगवंताची हाक मारली, त्याच्यामध्ये मी कालच्या ह्याच्यामध्ये लिहिलेले आहे की तुम्हाला मराठीमध्ये करायला मी पाठवणार आहे, ते द्रौपदीने जसे कृष्णाला संकटकाळी हाक मारली तसे आम्ही आता महाराजांना भगवंताला मारुतीला हाक मारायची स्थिती आलेली आहे, पण हे सगळे हाक मारण्यापुरते या काळापुरते या संकट काळापुरते असे होऊ नये, हे आपल्या जीवनातले सार्थकतेसाठी व्हायला पाहिजे, म्हणजे अकाळी मृत्यूचा काय प्रश्नच येत नाहीये, सगळ्यांचे काळ संपूर्णच माणूस मरतो, पण अकाळी अकाळी असे का म्हणतात, अजूनही त्या लहानपणी मेले की त्यांना वाटतं की अकाळी मृत्यू झाले, म्हातारे होऊन सरळ मरणे हे स्वाभाविक असतं,
त्यामुळे लहानपणी मेले तर अकाली असे म्हणतात, पण महाराजांची तीन मुलं म्हणजे अगदी लहानपणीच म्हणजे अगदी बाळ असतानाच गेले, म्हणजे ते काय अकाली गेले असे म्हणायचे का? त्यांचे तेवढे महाराज म्हणाले की शांती शांता म्हणून मुलगी होती, ते म्हणाले योग भ्रष्ट होती, एक सत्पुरुषांच्या पोटी जन्म घेण्याची तेवढी तिची वासना राहिलेली होती, त्याची तेवढे करून ती गेली असे म्हणाले। त्या दृष्टीने अकाली अकाली मृत्यू वगैरे काय प्रश्नही आहे, सगळ्यांचा काळ संपूर्णच मृत्यू होत असत आणि या मृत्यूला काही कारण आयुष्य संपलेलेच एक मुख्य कारण आहे, आणि म्हणजे हे सगळे रोग त्याला निमित्त मात्र होतात। पूर्वी काय झालं की माणूस म्हणजे फार पूर्वीची एक गोष्ट आहे, तेव्हा माणूस आयुष्य संपला की मरत होता, आयुष्य संपला की मरत होता, तेव्हा लोकांनी त्या मृत्यूला खूप शिव्या देऊ लागले, ते मृत्यू आले गेले मृत्यू आले गेले असे, पण ते मृत्यूलाच फार म्हणजे वाईट वाटलं, हे काय मला इतकी शिव्या देतात सगळे। मग ते ब्रह्मदेवाकडे गेले आणि तेव्हा ते म्हणाले की ब्रह्मदेवा सगळे मला शिव्या देतात, मृत्यू आले गेले असे, मग मी या मला हे शिव्या खाऊन खाऊन मला खूप त्रास झालेला आहे। मग काळजी करू नको म्हटले, ब्रह्मदेव म्हटले जरी मृत्यू आले असले तरी सुद्धा मी रोग काय तरी रोग निमित्त म्हणून पाठवून देतो म्हणाले। तेव्हा म्हणजे रोग आले गेले अमुक झाले गेले अमुक झाले गेले म्हटल्यामुळे ते मृत्यू म्हणजे आता बरं झालं म्हटलं, अशी स्थिती आहे, काहीतरी आले गेले काहीतरी आले गेले हे म्हणजे अशी। त्यामुळे आपण अकाली मरण वगैरे काही प्रश्न नाही आहे, भगवंताची इच्छा झाली की आपल्याला जायचं आहे, ज्या जीवन स्मरण पुढचे सांग। एक प्रश्न घ्या, त्यांचा प्रश्न आहे। जय श्रीराम, माझा असा प्रश्न आहे, मन माझे स्थिर नाही, उपासनेला किंवा नामस्मरणाला बसले की शरीरात घबराट होऊन हाताला उंगे येतात, हाताचे डावे वाकडे होतात, सारखी मरणाची भीती वाटते, काहीही झाले तरी आता मरणारच असे वाटते, घरात एकटे राहत नाही, प्रवास एकटी करू शकत नाही, सारखे रडू तरी येते, तरी माझे काय चुकते आहे ते मला सांगा, जेणेकरून मन बुद्धी स्थिर होऊन उपासना व नामस्मरण एका जागी बसून आम्ही आता जे तुम्ही जे वाचलेले आहे ना, यातले शब्द शब्द अर्जुनाने संस्कृत मध्ये सांगितलेले, एवढं कल्प आहे। म्हणजे याच्यामध्ये जे तुम्ही आता वाचलेलं आहात ना, ते सगळे अर्जुनाने कृष्णासमोर पहिल्या अध्यायामध्ये म्हणजे फक्त संस्कृत मध्ये सांगितलेलं आहे। म्हणजे स्वजनम हे कथम हत्वा सुखिनम यद्यपे ते न पश्यंती लोभो हतचेतसा कुलक्षय कृतम दोषम मित्रद्रोहे च पातकम। अर्थात म्हणजे तू म्हणतो की मला क्रोधा म्हणजे माझे धनुष्य खाली पडून जाते आणि मला इथे थांबवत नाही, मला डोकं फिरल्यासारखे होत आहे, असे सगळे भगवंत अर्जुनाने जे सांगितले तसेच हे सगळे आहे। पण हे सगळे काय आहे की याला नर्व्स अटॅक म्हणतात, इथे सुद्धा अर्जुनाला नर्व्स अटॅक झालेला होता, म्हणजे त्यामुळे असे नर्व्स अटॅक झाल्यासारखे आहे। अर्जुनाने सुद्धा असे प्रश्न विचारले, चंचलम हे मला कृष्ण परमार्थी बरोबर दृढम तसे अहम निग्रहम म्हणणे वायुरिव सुदुष्करम। म्हणजे हे माझे मन इतके चंचल आहे की हे निग्रह करणे अत्यंत कठीण आहे, त्याला काय उपाय आहे? तेव्हा भगवंतांनी सांगितलेला उपाय असा आहे, असंशय महाबाहू मनो दुर्निग्रहम चरम अभ्यासे वैराग्येन च कृत्यते। अर्जुना याला दोनच काय उपाय आहे, साधन आहे, एक म्हणजे अभ्यास आणि दुसरे म्हणजे वैराग्य। या साधनेशिवाय कोणाचेही मन स्थिर होणे शक्य नाही। अभ्यास म्हणजे काय? अभ्यास नाम पुनः पुनरावर्तनम, म्हणजे रिपिटेशन। अभ्यास म्हणजे काय? की रिपिटेशन आहे, सारखं रिपिटेशन पाहिजे। आय हॅव रिपीटेड द गॉड्स नेम लाईक मशीन, म्हणजे या मशीन प्रमाणे आमचे रिपिटेशन पाहिजे। आणि दुसरं म्हणजे वैराग्य। म्हणजे काय वैराग्य? म्हणजे काय घाबरण्याचं कारण जे आपल्या साधनेला बाधक आहे त्यांना आपण हळूहळू बाजूला सारणे म्हणजे वैराग्य आहे, आणि जे आपल्या साधनेला पोषक आहे त्यांना आपण हळूहळू जवळ करून घेणे त्याला म्हणजे विवेक म्हणतात। विवेक आणि वैराग्य हे आपल्या दोन्ही काय आहे की हे दोन म्हणजे आपल्या दोन हात पक्षी म्हणजे आपले पंख असल्यासारखे,
या पंथाने आम्ही त्या सच्चिदानंद स्वरूप रूपी अनुसंधानाने भगवंताच्या अनुसंधानाने आम्ही आनंद रूपी आकाशामध्ये आनंदाने उडी आम्ही म्हणजे उडत उडू शकत असतो उडू शकतो. तसे काय आहे की आपल्याला अभ्यास करायला पाहिजे. आम्ही हे अभ्यास करण्याचा जर निर्धार केले पुढे जे काय सांगितलं त्यांनी लिहिलेले आहे किंवा विचारलेले आहे ते सगळे आपोआपच सुधारत जाईल. म्हणजे जेव्हा तो म्हणजे स्वजन म्हणजे जेव्हा दोन्ही सैन्याचे सेन उभयोर मध्ये स्थापयित्वा रथोत्तम भीष्मप्रमुखता म्हणजे असे जेव्हा त्यांनी दोन्ही युद्ध याच्यामध्ये पुढे म्हणजे दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी जेव्हा नेऊन त्यांनी रथ उभा केला तेव्हा त्यांनी भीष्म द्रोणाकडे बघितल्याबरोबर त्याच्या हातातले धनुष्य हळूहळू खाली पडले आणि त्याला एकदम असं वाटू लागले की त्या सगळ्यांना मारून मला कसे काय म्हणजे सुख मिळणार, माझे डोकं फिरत आहे, मला फार म्हणजे हे चक्कर येत आहे, मला इथून पळून जावंसं वाटतं, मला युद्ध नको आहे, मी भिक्षा मागून राहीन, मला आता परत मी अरण्यामध्ये जाईन असे वगैरे ते बोलू लागला. ते सगळे म्हणजे त्याचे एक प्रकारचे काय झालेलं होतं की मनोदौर्बल्य इतके प्रबळ झालेलं होतं त्यामुळे तो काही म्हणजे हे करू शकला नाही. पण जेव्हा त्याला अर्जुनाने भगवंताने त्याला एकदम त्याने दुसऱ्या अध्यायामध्ये 10व्या श्लोकामध्ये तो एकदम एकाच श्लोकामध्ये त्याला म्हणजे इतक्या मोठ्याने धक्का दिले की त्याच्या नर शटाकला अशोच्यानुशोचस्तुम प्रज्ञावादांची भाषे गताशो नगताशोच नानुशोचंती पंडिता. हा अर्जुना ज्यांच्याविषयी तू शोक करत आहे अशोच्यानुशोचस्तुम म्हणजे त्यांच्याविषयी शोक करायला नको, त्यांच्याविषयी तू शोक करत आहे. ज्ञानी लोक जे असतात मेलेल्यांच्या विषयी आणि जगलेल्यांच्या जिवंत असलेल्यांच्या विषयी शोक करत नाही म्हणाले आणि ज्यांच्याविषयी शोक करायला नको आहे त्यांच्याविषयी तू शोक करतो आहे. का म्हणते तर आता ते मरणारच आहे, आता ते मरल्याशिवाय राहणारच नाही. मी त्याला आधीच मरून मारून टाकलेला आहे. मी म्हणजे त्याला म्हणजे म्हणजे ते मी सगळ्यांना मारूनच टाकलेलं आहे. निमित्त मात्रम भव सव्यसाचिन तू मा निमित्त मात्र हो असे सांगितलेले. त्यामुळे काय आहे की आपण अभ्यास केल्याशिवाय गतिंतर नाही आहे. हे सगळे अभ्यास म्हणजे नसल्यामुळे आवड आहे आणि त्याच्याबद्दलच म्हणजे हे आहे करण्याची म्हणजे आपण म्हणजे वाटत करावं असं वाटतं. पण अभ्यास नसल्यामुळे आम्ही सगळे सारखे काय होतो की असे अशा प्रकारचे सगळे घर शरीरामध्ये मनामध्ये एकदम एक प्रकारचं नर्वसनेस येतं. त्या नर्वसनेस मधूनच हे सगळे भाव आपल्या मनामध्ये येतात. ते आपले जे कॉन्शियस माइंड मध्ये ते नर्वसनेस असे वर आले की आपण कित्येक लोकांना असं मी पाहिलेलं आहे की मार हातात घेतले की एकदम नर्वस होऊन जातात. त्यांना एक अशी भीती बसलेली असते मी असे केलं तर काय होते की माझ्या प्रपंचामध्ये किंवा माझ्या याच्यामध्ये काहीतरी फरक होऊन जाईल, बिघाड होऊन जाईल अशा वगैरे त्यांच्या मनामध्ये बसलेले असतात. त्यामुळे मार घेतल्यानंतर एकदम ते सबकॉन्शियस मध्ये बसलेले सगळे कॉन्सेप्ट जे आहे कॉन्शियस माइंड मध्ये आले की एकदम त्यांना म्हणजे हे सगळे असे वाटू लागतं. शरीरात घबराट होऊन हाताला मुंग्या येतात, हाताचे तळवे वाकडे होतात, सारखी मरणाची भीती वाटते. काही झाले तरी आता मरणार असे वाटते. सगळे अर्जुनाला असेच वाटत होते मी युद्धामध्ये युद्ध करू शकणार नाही, यांनी मला मेले तरी मारले तरी हरकत नाही, पण मी आता इथे युद्ध उभा राहू शकत नाही वगैरे असे बसून तो एकदम इतका नर्वस झाला तो खालीच बसला. तसे आम्ही धैर्याने काय करायला पाहिजे, आता सत्संग करायला पाहिजे आणि संतांच्या शब्दावर विश्वास ठेवून आपण हळूहळू नाम घेण्याची सवय वाढून घ्यायला पाहिजे. मग आपल्याला म्हणजे साधनेमध्ये स्थिरता येईल आणि नंतर आपले साधन व्यवस्थितपणे चालेल. एक प्रश्न विचार जप करत असताना महाराज दिसते, आता जप करत असताना ते कसे दिसत नाही असे का? एकाने महाराजांना विचारले महाराज मी म्हणजे कित्येक वर्षापासून 15,000 जप करतो रोज 15,000 जप करतो. पूर्वी मला त्या जप करत असताना देवाचे दर्शन व्हायचे स्वप्नामध्ये म्हणा किंवा
प्रत्यक्षामध्ये काहीतरी दिसायचे, रूप म्हणजे असे रंग दिसायचे, काहीतरी ऐकू यायचे, आणि स्वप्नामध्ये काहीतरी देवाचं दर्शन व्हायचं, पण हल्ली काय काय होतच नाही म्हणाले. तर महाराज विचारले मग जप किती करता, ते काय म्हणाले की मी बरोबर 15,000 जप करतो म्हणाले, पण असे काही अनुभव येत नाही. मग याच्यामध्ये माझी प्रगती होत आहे का म्हणजे अवगती होत आहे, दुर्गती होत आहे, किंवा साधनेमध्ये प्रगती होत नाही असे काय आहे का? नाही म्हणाले महाराज, म्हणाले प्रगती होत आहे. म्हणजे असे कसे, पूर्वी किती चांगले चांगले महाराज आपले महाराजांचे देवाचे रामाचे दर्शन होत असत स्वप्नामध्ये वगैरे, चांगले चांगले समजा आम्हाला अनुभव येत असत, मनामध्ये चांगले विचार येत असत, आता काहीच नाही वाटत. मग मग आमच्या आम्ही काय पुढे चाललो का मागे चाललो? तेव्हा महाराज महाराज म्हणाले तेव्हा तेवढे करत होता, आता सुद्धा तेवढेच करता ना गो म्हणाले. मग तुमची प्रगती होत आहे, तुम्ही पुढे चालला असे कसे? तेव्हा महाराज काय म्हणाले, समजा तुम्ही कार मधून यात्रा काशीला चाललेला आहात, तेव्हा काय असतं की तुम्ही घरातून निघाला, निघाल्यानंतर थोडे दिवस थोडे म्हणजे रस्ता असं असतं की सामान्य असे हे असतो, आणि पुढे गेले ना एकदम रम्य प्रदेश येतो, अगदी म्हणजे हिरवे गार इकडे तिकडे झाड झुडी वगैरे आणि सगळे म्हणजे हिरव असे म्हणजे असे रम्य प्रदेश येतो. ते 100-200-300 किलोमीटर अगदी रम्य प्रदेश येतो. ते ओलांडल्यानंतर तिथून पुढे गेल्यावर ते एकदम वाळवंट येतं, काही एक सुद्धा हिरव काही हे नाही, अशी स्थिती असे असे वातावरण येतं, अशी तिथे परिस्थिती येते, एकदम म्हणजे वृक्ष वृक्ष असे. तेव्हा तुम्ही पुढे चालला का मागे येत आहात? म्हणजे आम्ही पुढे चाललेलो ना. तसे महाराज काय म्हणाले, साधकाच्या जीवनाच्या या साधनेच्या यात्रेमध्ये म्हणजे कधी असे होतं कधी तसे होत, यामुळे काय आम्ही मागे येतो आहे, आमच्यामध्ये काही कमी पडत आहे, किंवा म्हणजे आपल्याला काय त्याच्यामध्ये आमचे काय चुकत का असे वगैरे. पूर्वी जप करीत असताना महाराज दिसायचे, आता जप करताना दिसत नाही असे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्यावेळच्या भूमिकेप्रमाणे ते महाराज दिसायचे, पण आत्ताच्या भूमिकेप्रमाणे तुम्ही जर यांनी ज्यांनी प्रश्न विचारलेले आहे त्यांच्यामध्ये दोन त्याला दोन उत्तर आहे. समजा असे असेल तर एक उत्तर असं आहे की ते जप कमी करत असतील, किंवा जप हळूहळू कमी करत केलेले असतील, किंवा तसे केले नसतील, तेव्हा जेवढे जप करत होते तेवढेच आता सुद्धा जप करत असतील, तर अनुभवाच्या टप्प्यामध्ये थोडं थोडं असे फरक होत जाणार, आणि ते सुद्धा अंतरंगाकडे जाण्याच्या प्रवासामधलाच एक म्हणजे टप्पा असतो, त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही आहे. आणि महाराज दिसणे आणि न दिसण्यापेक्षा तुमचे रोज जप चालू असणे आणि म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे काही फरक न पडणे, आणि म्हणजे मुख्य म्हणजे त्याचे सातत्य राहणे, निष्ठा राहणे, आणि काही वाटेल ते महाराजांना कोणतरी विचार, महाराज 35 वर्ष झाले जप करतो मला काहीच अनुभव आलेला नाही. महाराज म्हणाले काही सामान्य अनुभव आहे का? काही अनुभव नसताना तुम्ही 35 वर्ष जप केला हे काही सामान्य अनुभव आहे का? म्हणजे असे सुद्धा अनुभव असे असू शकतात. निष्ठा वाढणे, तळमळ वाढणे हे सुद्धा म्हणजे त्यातले चांगले म्हणजे अनुभवच असतात. आता महाराजांचं स्वरूप दिसत नसले तरी सुद्धा त्या जपामध्ये मन रमणे, आणि दुसरी गोष्ट काय की जगाबद्दलचे मौल्य बदलणे, जगाचे आकर्षण कमी होणे, जगाचे मौल्य बदलणे आणि आसक्ती कमी होणे, प्रपंचामध्ये म्हणजे आता पुरेपण वाटणे, हे सगळे फार मोठे मोठे अनुभव आहे. या अनुभवाकडे आम्ही न बघता मला दिसत नाही असे म्हणण्यापेक्षाही या अनुभवाकडे आपण म्हणजे लक्ष दिले तर आपली प्रगती धावत आहे अशी आपल्या कल्पना आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम. पुढचे प्रश्न पुढे मी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरणी अत्यंत कळकळीने प्रार्थना करतो की महाराजांनी आपल्या सर्वांना आयुष्य आरोग्य आणि ऐश्वर देऊन अनुग्रहित करून तसेच आपल्याला मुख्य म्हणजे भगवंताची भक्ती, नामाचे प्रेम आणि सद्गुरूंविषयी आनंद निष्ठा देऊ असे प्रार्थना करू. जानकी जीवन स्मरण जय जय राम.